उपवासाला पोटभरीसाठी मस्त असं चपाती भाजीसारखं काहीतरी मिळालं तर अजून काय पाहिजे ना. मस्त असं आज आपण बेत बनवतो आहे, खास महाशिवरात्री स्पेशल. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथे कुकरला बटाटे उकडण्यासाठी लावलेले आहेत. बटाटे उकडत आहेत तोपर्यंत इथे मी एक कप साबुदाणा भाजून घेते. थोडासा गरम केला म्हणजे तो लगेचच बारीक होतो, अगदी जास्त भाजायचा नाही आहे. थोडासा फुलला पाहिजे, अगदी हलकासा याचा कलर बदलला की हा आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे. आणि हा साबुदाणा थंड झाल्यानंतर मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि छान अशी याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे. ही या पद्धतीने मी इथे पावडर बनवून घेतलेली आहे. 3 बटाटे उकडण्यासाठी ठेवले होते, त्यातले 2 उकडलेले बटाटे मी साल काढून घेतलेत. एका बटाट्याची आपण नंतर भाजी बनवणार आहोत. हे मी थोडेसे फोडून घेते. आता हे आपल्याला एकसारखे करून घ्यायचे आहेत, त्यासाठी इथे मी हे बटाटे पूर्ण व्यवस्थित असे मॅश करून घेते. किसून देखील तुम्ही हे बटाटे घेऊ शकता. मॅश केल्यानंतर हे थोडेसे आपल्याला मळून घ्यायचे आहेत. छान असे हे बटाटे एकसारखे करून घ्यायचे आहेत. याचा छान असा गोळा मळून झाल्यानंतर यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालते आणि जे आपण साबुदाण्याचं पीठ बनवून घेतलं होतं ते 1 चमचा फक्त मी यामध्ये घालते. सुरुवातीला एकदम न घालता अगदी थोडं थोडं घालायचं आणि हे मळून घ्यायचं आहे. हे मळत असताना तुम्हाला जर जास्ती ओलसर वाटलं तर अजून साबुदाण्याचं पीठ तुम्ही यामध्ये घालू शकता, पण हे मला एकदम व्यवस्थित वाटतं आहे त्यामुळे मी फक्त 1 चमचा यामध्ये साबुदाण्याचं पीठ घातलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हातावरती ते थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा तयार करून हे आता आपल्याला झाकून भिजण्यासाठी 15 ते 20 मिनिटे थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे. हे भिजतं आहे तोपर्यंत आपण मस्त चमचमीत अशी बटाट्याची भाजी बनवून घेऊया. त्यासाठी इथे एका पॅनमध्ये आपल्याला फक्त 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल जास्त घालण्याची अजिबात गरज नाही आहे. तेलामध्ये 1/2 चमचा जिरे घालायची आहे. जिरे छान तडतडले की त्यामध्ये आलं आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे. तुम्हाला जर उपवासाला आलं नसेल चालत तर तुम्ही फक्त मिरची घातली तरी देखील चालेल. आता यामध्ये आपल्याला मी हाताने थोडासा कुस्करून बटाटा घातलेला आहे. फोडी करण्याची गरज नाही आहे, फोडी मोठ्या मोठ्या होतात त्यामुळे मी हाताने थोडंसं कुस्करून त्यामध्ये 1 बटाटा घातलेला आहे. 1/2 मिनिट हा बटाटा या मसाल्यांमध्ये परतून घ्यायचा आहे. 1/2 चमचा यामध्ये मी जिरेपूड घातली आहे. 1/2 चमचा बिना मसाल्याचं लाल तिखट घातलं आहे प्लेनवालं आणि हे देखील मी थोडंसं यामध्ये परतून घेते आहे. लो हीटवरती थोडंसं परतून झाल्यानंतर यामध्ये फक्त 1 ग्लास पाणी घालायचं आहे. जास्त घातलेलं नाही आहे मी पाणी इथे. गॅसची हीट आता आपल्याला हाय ठेवायची आहे आणि याला उकळी यायला लागली की मग यामध्ये आपल्याला 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. आता गॅसची हीट मी लो ठेवते आहे. चवीनुसार मी यामध्ये मीठ घातलं आहे आणि हे आपल्याला 4 ते 5 मिनिटे शिजून द्यायचं आहे. बटाटा यामध्ये हातानेच कुस्करून घातल्यामुळे ही भाजी छान मिळून येते, एकजीव होते. इथे आपण पाहताय मी 4 ते 5 मिनिटे ही भाजी शिजवून घेतली आहे. मस्त चमचमीत अशी ही आपली बटाट्याची भाजी तयार आहे. कुठलाही जास्ती मसाला न वापरता तरी देखील चमचमीत अशी भाजी बनवून तयार होते. 15 मिनिटे झाली आहेत. हे आपलं पीठ देखील आता छान असं भिजलं आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे, छान असं एकसारखं करून घ्यायचं आहे. ही प्रोसेस महत्त्वाची आहे. छान एकसारखं असं हे मळून घेतल्यानंतर मस्त मऊसूत असं हे पीठ तयार होतं. आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. गोळे बनवताना हे मिश्रण थोडंसं हातावरती एकसारखं केलं तर त्या गोळ्यांना म्हणजेच त्या पिठाला क्रॅक जात नाही. इथे मी हे गोळे बनवून घेतलेले आहेत. पोळपाटाला आता थोडंसं मी तेल लावून घेते आणि याच्यावरती हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठ्या साईजमध्ये लाटून घेऊ शकता. मी हे छोट्या छोट्या साईजमध्ये लाटून घेते आणि याला छान गोल शेप दिसण्यासाठी इथे मी वाटीने याचा शेप कट करून घेते. छान छोटीशी चपाती किंवा पुरी आपण याला म्हणू शकतो तयार झाली आहे. जास्ती पातळ लाटायची नाही आहे नाहीतर ती फाटू शकते. या पद्धतीने मी इथे ही लाटून घेतलेली आहे. ही चपाती शेकण्यासाठी इथे मी तव्याला थोडंसं तेल लावून घेते आहे आणि 3 मी इथे या चपात्या लाटून घेतल्या. छोटे छोटे आहेत त्यामुळे एका वेळेला तुम्ही 1च शेकून घेऊ शकता. आता याची बाजू पलटून घ्यायची आहे. पूर्ण हाय हीटवरतीच हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडंसं याला कलर आल्यानंतर याला दोन्ही बाजूला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्हाला तूप आवडत असेल तूप देखील तुम्ही याला लावू शकता.
छान टमटमीत अशा या फुगतात पुऱ्या किंवा चपाती, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही याला म्हणू शकता. मस्त असा दोन्ही बाजूंनी कलर आला आहे. इथे आपण पाहताय छान अशी फुगली आहे ही छोटीशी चपाती. मोठ्या साईजमध्ये देखील तुम्ही हे बनवू शकता. याला छान असा कलर आला आहे. मी हे आता काढून घेते आहे. यात सेम पिठाची मी इथे पुरी तळून घेते आहे. हाय हीटवरती तळून घ्यायची आहे. पुरी थोडीशी तेलकट होते आणि थोडीशी फुटते, त्यामुळे पुरीऐवजी ही चपातीच मला जास्ती आवडली. पण तुम्हाला काय जास्त आवडलं मला कमेंट करून नक्की सांगा. दोन्ही बाजूंनी ही पुरी मी छान अशी तळून काढलेली आहे. आपल्या पुऱ्या, चपाती आणि बटाट्याची मस्त चमचमीत अशी उपवासाची भाजी तयार आहे. या चपात्या इथे आपण पाहताय एकदम मऊसूत अशी बनून तयार होते. किती वेळ जरी ठेवली तरी अशीच मऊसूत राहते. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.